नमस्कार मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि वेगळा असा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जालना जनशताब्दी एक्सप्रेस या संदर्भातला। मित्रांनो, हा एक नवीन व्हिडिओ आहे तुम्हा सर्वांसाठी की जालना जनशताब्दी एक्सप्रेस ही कशा पद्धतीने कुठल्या रूटवर धावत असते, तिचा टायमिंग काय आहे, कुठल्या कुठल्या स्टेशनवर ती थांबत असते आणि त्या स्टेशनची हिस्ट्री काय आहे, इतिहास काय आहे, तर या सर्वांबद्दलची माहिती देण्यासाठी आजचा आगळावेगळा असा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी तयार केलेला आहे। मित्रांनो, जालना जनशताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे। जनशताब्दी एक्सप्रेस ताकदीतील ही सर्वात वेगवान आणि वाजवी दराची गाडी औद्योगिक शहर जालना या शहराला जोडत असते। यापूर्वी औरंगाबादपर्यंत धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला 2015 पासून जालन्यापर्यंत वाढवण्यात आलेले आहे। आता आपण हेच बघूयात की कुठल्या कुठल्या स्टेशनवर ही गाडी थांबत असते आणि कशा पद्धतीने हिचा प्रवास जालन्याकडे होत असतो। तर सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की एक नंबरचं स्टेशन म्हणजे ज्या स्टेशनवरून हिची सुरुवात होत असते ते स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई। सीएसटी स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्या स्टेशनचे आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस, ज्याला आपण इन शॉर्ट व्हीटी असं म्हणायचं, म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस। महाराष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणजे सीएसटी स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। मुंबईच्या बोरी बंदर या भागात असलेले स्टेशन 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजे सुवर्ण जयंती निमित्त हे स्टेशन बांधण्यात आले होते। तर ह्या स्टेशनवर म्हणजे सीएसटी स्टेशनवरून ही जनशताब्दी गाडी दुपारी 12:10 सुटते आणि या जालन्याच्या प्रवासाला हिची सुरुवात होत असते। दुसरे स्टेशन आहे दादर। आता दुपारी 12:20 दादर स्टेशनवर जालना जनशताब्दी एक्सप्रेसचे आगमन होत असते। दादर हे मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे प्रमुख असे रेल्वे स्टेशन आहे। मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गावर हे स्टेशन असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येथून ये जा करत असतात। या गाडीसाठी तिसरे स्टेशन जे महत्त्वाचे आहे ठाणे रेल्वे स्टेशन। या स्टेशनवर दुपारी 12:45 या जालना जनशताब्दी एक्सप्रेसचे आगमन होत असते। ठाणे हे शहर शहराचे प्रमुख रेल्वे स्टेशन असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबत असतात आणि इथून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत असतात। दररोज सुमारे 6.5 लाख प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून आपला प्रवास करत असतात आणि आपल्या जालना जनशताब्दी एक्सप्रेस पुण्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे। 2027 डाऊन मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस थोडे ही समयने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आहे। मित्रांनो, 4 नंबरचे महत्त्वाचे स्टेशन आहे कल्याण जंक्शन। दुपारी 1:10 कल्याण जंक्शनवर जालना जनशताब्दी एक्सप्रेसचे आगमन होत असते। कल्याण हे शहर प्रमुख रेल्वे स्टेशन आहे। कल्याण जंक्शन असल्याने 2 भागामध्ये त्याची विभागणी झालेली आहे। ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाडकडे तर आग्नेय शाखा कर्जत मार्गे पुण्याकडे धावत असते।
पाचवे आणि महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे नाशिक रोड. दुपारी 3:10 नाशिक रेल्वे स्टेशनवर जालना जनशताब्दी एक्सप्रेसचे आगमन होत असते. नाशिक रोड हे उत्तर महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे आणि मोठे रेल्वे स्टेशन आहे. विकासाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मुंबई पुण्यानंतर नाशिक हे तिसरे महत्त्वाचे शहर आहे. अनेक रेल्वेगाड्या नाशिक स्टेशनवरून येतात आणि जातात. नाशिक हे धार्मिक स्थळ सुद्धा आहे. पंचवटी, त्र्यंबकेश्वर अशी अनेक धार्मिक स्थळे नाशिकमध्ये आहेत. शिक्षण, उद्योग, व्यापार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतो. दर 12 वर्षांनी कुंभमेळा देखील नाशिकमध्ये भरत असतो. नाशिकमध्ये द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते म्हणून नाशिकला वाईन कॅपिटल सुद्धा म्हटले जाते. रेल्वेच्या नाशिक रोड स्टेशन वर आपलं स्वागत आहे. कृपया लक्ष द्या, 02271 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जालना स्टेशन थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येत आहे. मित्रांनो, 6 नंबरचे जे महत्त्वाचे स्टेशन आहे मनमाड जंक्शन. संध्याकाळी 4:50 मनमाड रेल्वे स्टेशनवर जालना जनशताब्दी एक्सप्रेसचे आगमन होते. मनमाड हे भारताच्या 100 रेल्वे जंक्शनपैकी अतिशय महत्त्वाचे असे एक जंक्शन आहे. मनमाड हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडते. या ठिकाणाहून भुसावळ, नागपूर, औरंगाबाद, दौंड, पुणे आणि मुंबईकडे जवळपास 150 अधिक गाड्या ये जा करत असतात. पुढचे आणि 7 नंबरचे रेल्वे स्टेशन आहे औरंगाबाद रेल्वे स्टेशन. मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचे रेल्वे स्टेशन औरंगाबाद. या औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी 6:30 जालना जनशताब्दी एक्सप्रेसचे आगमन झालेले असते. दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड सिकंदराबाद मार्गावरील अतिशय महत्त्वाचे हे रेल्वे स्टेशन आहे. मराठवाड्याची राजधानी म्हणून देखील औरंगाबादला ओळखले जाते. अजिंठा, वेरूळ लेणी, देविका मकबरा, सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज औरंगाबादमध्ये आहे. मोठमोठे औद्योगिक क्षेत्र सुद्धा औरंगाबादमध्ये आहे. मित्रांनो, पुढचे आणि शेवटचे म्हणजेच 8 नंबरचे स्टेशन आहे जालना रेल्वे स्टेशन. ज्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी मुक्कामी थांबत असते ते जालना रेल्वे स्टेशन. संध्याकाळी 7:35 ह्या जालना जनशताब्दी एक्सप्रेसचे आगमन जालना या रेल्वे स्टेशनवर होत असते. जालना हे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे आणि जिल्ह्याचे मध्यवर्ती स्टेशन आहे. 2015 जनशताब्दी एक्सप्रेस जालन्यापर्यंत वाढवण्यात आली आणि जालना जनशताब्दी एक्सप्रेस अतिशय छान आणि वेगवान गाडी बघत आहात. अतिशय वेळेवर येणारी गाडी आणि कमी दरामध्ये अत्यंत चांगली सेवा देणारी ही आहे जालना जनशताब्दी एक्सप्रेस, जी नियोजित वेळेनुसार 7:30 जालना रेल्वे स्टेशनवर तिचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.